चला तर लगेच बघत आपण या मॅचच्या दिशेने. केंद्रीय मंत्री चषक 2023 ची दुसरी सेमीफायनल एसएससी कंबालपाडा विरुद्ध चेंज द गेम वडेलबी मॅचला सुरुवात. इट्स शॉट यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच करण कळण कुणाल दाते, खूप खूप धन्यवाद. आणि पहिल्याच चेंडूवर एक अप्रतिम सुरुवात आणि खूप चांगला इनसाइड आउटचा फटका व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकात तो पावर प्लेचा घेऊन आलाय या वडेली संघाच्या विरुद्ध. पुढचा चेंडू साईचा राऊंड विकेट कट केला चेंडूला. बघायचं दोन खंडच्या गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेस खूप मोठा सुरू आहे. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज विशालच्या बॅट मधून. ऑफ आणि त्याचबरोबर कवर्सच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय बाउंड्रीच्या बाहेर बाउंड्रीच्या जवळ जो ओव्हरलॅपिंग करतोय बाउंड्रीवर टेस्ट सर्कलच्या बाहेर. उलटा चेंडू आहे कवर्समध्ये एक्झिक्यूट केला की खूप मोठा वॅकंट एरिया. चेंडू निघून जाईल बॅक टू बॅक. अजून एक दमदार दंड आणि दंड दर्जेदार चौकार सीमारेषा बाहेर चार धावा. तीन चौकार आणि खूप चांगली उल्लेखनीय सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे ती विशालने. एक समोर एक्झिक्यूट केला विषयमध्ये चांगला फटका. त्यानंतर कट केलेला चेंडू गली आणि पॉईंटच्या मधून आणि कवर्समध्ये एक चांगला फटका. स्वीप करायचा प्रयत्न होता टायमिंग होत नाही. हे चेंडू वेगाने निघून जातोय तो सर ऑफस्टोनच्या बाहेरून प्रशांतच्या हातामध्ये. निर्धा चेंडू हाता आला तो साईने. यशच्या मागे प्रशांत बोईर अत्यंत अनुभवी खेळू आहे संघामध्ये. कवर्समध्ये फटका गॅप खूप मोठा आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आणि पॉवर प्लेचा अत्यंत सुयोग्य वापर करून चेंडूला एक्झिक्यूट केलाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार. प्रेक्षक रेलिंगवर आहेत त्यांना विनंती आहे की ते रेलिंग थोडीशी वीक आहे आपण पडू शकतो थोडंसं दूर वा तिथून. हां थोडंसं दूर वा अजून. येलो टी शर्ट शॉर्ट ऑफ लेंथ पूल केलाय डीप स्क्वेअर लेन मध्ये एक्झिक्यूट केलाय. वॅकेंट एरिया इथे सुद्धा आहे आणि चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषा बाहेर. अजून एक दमदार चौकार. उल्लेखनीय फ्लाइंग स्टार्ट दिला एकमेव चेंडू निर्धाव गेला तिथे त्याला स्वाईप करण्याचा प्रयत्न होता तो विशालचा. पण बाकीच्या सर्वच्या सर्व चेंडूवर चौकार वसूल केले ते विशालने आणि एक धगधगती सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. आक्रमक सुरुवात करून दिली आहे आणि एक विश्वसनीय सुरुवात आपण बघतोय. सहाचे सहा चेंडू विशाल खेळला आणि 20 धावा इथे अंकित केले धाव फलकावर. पहिल्या षटकातील धावसंख्या 20. मागच्या सामने सुद्धा आपण बघितलं की जवळजवळ 80 पलीकडे धावा कुठल्या खार्डी संघाने आणि त्याच्या जोरावर त्याने वाकळ्यांसारख्या बलाढ्य संघाला नमवत असताना इथे थेट अंतिम फेरी गाठली आहे केंद्रीय मंत्री चषकाची. इकडून 32 संघांचा समावेश 6-6 षटकांचे सामने प्युअर क्रिकेट. इवन 6 षटकांचे सामने खूप लुप्त होत चाललेत खूप रेअरली बघायला मिळतात व्यावसायिक लेवलला किंवा खुल्या गटामध्ये ओपन जे सामने असतात त्या ठिकाणी आपण 6 षटकांचे सामने बघतो. पण ग्रामीण क्रिकेटमध्ये हा खूप चांगला प्रयत्न आहे. त्याबद्दल निश्चितच मनोज चिंतामण ठोंबरे साहेब डॅनी अशोक म्हात्रे साहेब प्रदीप अंकुश भाग्यवंत साहेब तिघांचंही कौतुक करेन. त्याचबरोबर श्री गणेश क्रिकेट क्लब खोणी आणि ग्रामस्थ मंडळ खोणी सर्वांचं कौतुक इथे व्हायला हवं. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 स्वयं खाडे स्ट्रायकला पहिल्यांदाच ऋतिक. शॉर्ट ऑफ लेंथ आहे अप्रतिम फटका पण क्षेत्रक्षक बरोबर डीपमध्ये उभा आहे कव्हरला तिथे कव्हर करेल तो चेंडू. थोडासा डबल माइंडेड झाला की फटका एक्झॅक्टली कुठे खेळायचा होता पण बॅटचा फ्लो जर आपण बघितला खाली ठेवला आणि फटका ऑफर केला तो कवर्समध्ये. एका दबाने स्वतःचं खातं उघडलं संघात धावसंख्येत भर टाकली धावसंख्या 21.
ऋतिक नॉन स्ट्राइकिंग गेला, स्ट्राइकिंग गेला विशाल। आतापर्यंत या इनिंगमध्ये 5 चौकार, त्यामध्ये 20 वर तो खेळतोय। शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बरोबर त्या खेळाडूच्या हातामध्ये, धनाजी ते चूक करत नाहीये, अप्रतिम झेल भाग पाडला स्वयंने, हा फटका मारण्यासाठी आणि विकेट निश्चितच काढली आपल्या गोलंदाजीवर, मोठा फलंदाज बाद केलाय। विशाल बॅक टू द पवेलियन। अपकमिंग टॅलेंट, खूप चांगला लेदर क्रिकेटर आणि पहिला ब्रेक थ्रू इथे आपल्या संघाला निश्चित मिळवून दिला तो स्वयंने, चांगला झेल फिनिश केला धनाजीने शॉर्ट कव्हर रिजनमध्ये, चांगला फिनिश आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला निश्चित मिळवून दिला आहे। धावसंख्या दाफ्रिका 21 आणि फर्स्ट विकेट डाऊन, साईशतक क्रिकेट संघ खांबलपाडा। बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन बॅटिंगला येतो आहे, फलंदाजीला तिसऱ्या क्रमांकावर आकाश पाटील। चेंज द गेम वडवली विरुद्ध साईश्रद्धा क्रिकेट संघ खांबलपाडा यांच्यामध्ये दुसरी उपांत्य फेरी इथे सुरू आहे आणि तेवढाच हाय वोल्टेज मॅच। स्वयं स्लोअर वन चेंडू इन साइड आउट, क्षेत्रशक बरोबर डीप मध्ये झेल स्वीकारतोय, अजून एक कॅच, वर कॅच आणि काय जबरदस्त गोलंदाजी, भाग पाडला फटका खेळण्यासाठी आणि बरोबर खेळाडू लॉंग ऑफ मध्ये चूक करत नाहीये, एक्सलेंट कॅच चिराग। अप्रतिम न्याय देत असताना सर्व खेळाडू आपण बघतोय, धनाजीने अप्रतिम झेल टिपला, एक वेगवान झेल त्या ठिकाणी होता शॉर्ट कव्हर मध्ये आणि निश्चित म्हणे की मात्र नंतर आपण बघितलं चिरागने मात्र ज्याप्रमाणे एक झेल पकडलाय, स्वयंच्या या मेहनतीला खूप चांगला न्याय दिलाय। बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावर कमलेश पाटील आणि हॅट्रिक बॉल असेल तो स्वयं खाडेचा आणि बघायचं आहे लेदर बॉल क्रिकेटर खेळणारा जो खेळाडू आपण बघतोय बॉलिंग मार्कवर आता हॅट्रिक बॉल कशाप्रकारे हाताळेल, कारण समोर आपण जर बघितलं की चांगल्या दर्जाचा एक ऑलराऊंडर खेळाडू आता मॅटर बॅटिंगला आले चौथ्या क्रमांकावर कमलेश पाटील, त्याच्या समोर तो चेंडू कशाप्रकारे हाताळेल, तो सुद्धा डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग येणार आहे। डावखुरा फलंदाज आपण बघूया, डीप स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग वन एक आहे, स्लोअर वन चेंडू स्टीअर करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताळला आहे, व्हाईट यॉर्कर, व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी फ्रॉम स्वयं खाडे, अपकमिंग टॅलेंट फ्रॉम खांबलपाडा टीम, परफेक्ट वाइड यॉर्कर, परफेक्ट वाइड यॉर्कर, देर इज नो कॉन्टैक्ट बिटवीन बैट एंड बॉल, एक्सलेंट बॉलिंग फ्रॉम स्वयं स्पेशली इन द पावर प्ले। स्लोअर वन चेंडू गति परिवर्तन, आउटसाइड एज, फ्लाय झालाय चेंडू, थेट निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर आणि कमलेशच्या बॅटमधून हा चौकार। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये, कशाप्रकारे चेंडू फ्लाय झाला आउटसाइड एज घेऊन, प्रशांत इथून खूप लांब होता, थर्डमॅनचा खेळाडू खूप वाईड शुभा होता त्या ठिकाणी नितेश आणि त्या दोघांच्या खेळाडूंच्या मधून चेंडू थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर, ज्या ठिकाणी आपण बघतोय खंबरपाडा संघाचे समर्थक उभे आहेत। स्कोर मोज ऑन 25, क्वार्टर सेंचुरी हॅज बीन कम्प्लीट फॉर टीम वडवली। स्वयं नेक्स्ट बॉल, राउंड विकेट, वेग वन चेंडू आहे, भन्नाट वेग, प्रचंड वेग, अचूक टप्पा आणि डॉमिनेट केले पुढच्या चेंडूवर कमलेशला, काय षटक बघायला मिळते, अवघ्या 5 धावा, 2 डॉट, 2 विकेट, एक्सलेंट कमबॅक फ्रॉम टीम खांबलपाडा।
पहले षटक साई ने हाथ वीस धावा खर्च किया तिथे विकेट साईला मिळाल नाही पण दुसऱ्या षटकामध्ये दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या तर स्वयं खाडेने मागच्या काही दिवसांमध्ये निश्चित मी उल्लेख केला होता की अपकमिंग यंगस्टर्स जे आहेत प्रत्येक संघामध्ये ते आपली उपलब्धता किंवा आपली जी उपयुक्तता आपल्या संघामध्ये काय आहे ते आता प्रत्येक सामन्यामध्ये सिद्ध करतात प्रत्येक स्पर्धेमध्ये सिद्ध करतात आणि त्यामध्ये आपण बघितलं तर खाडीच्या माध्यमातून सौरभचं मी कौतुक करेन खामरावडे टीमच्या माध्यमातून आपण बघितलं तर म्हणजे स्वयं खाडेचं कौतुक करेन स्वतःची नियुक्ती या संघामध्ये का झाली आहे याचं अप्रतिम उदाहरण या सर्वांनीच दिलं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन संदेश येतो गोलंदाजी मार्गवर षटक क्रमांक तीनमध्ये तिसरा फ्रेश गोलंदाज वापरला आहे स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील. चेंडू उचलला आहे ओव्हर पिच लेवर एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्स वरती लँड होईल सी मार्गच्या बाहेर संतेचं स्वागत षटकाराने. ऋतिक पाटील ओव्हर पिच भेटला बॅटच्या खाली काय फ्लो होता बॅटचा आणि थेट लँड झाला कॉमेंट्री बॉक्सच्या वरती. चेहऱ्यावर समाधान बघायला मिळते मनोज ठुमरे साहेब डॅनी म्हात्रे साहेब प्रदीप भाग्यवंत साहेब कारण खूप चांगल्या दर्जाची क्रिकेट स्पर्धा इव्हन 6-6 षटकांचे सामने प्रत्येक क्रिकेटपटू प्रत्येक प्रेक्षक इथे खुश आहे की 6 सामन्यातलं 6 षटकांमधलं एक वेगळं चित्र किंवा वेगळं क्रिकेट या ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून अनुभवायला मिळते प्रेक्षकांना बघायला मिळते आणि खूप सुंदर अशी क्रिकेट स्पर्धा कोणी क्रिकेट ग्राउंडवर हे प्रेक्षक इथे अनुभवत असताना षटकाराने निश्चित आगाज केलाय या षटकामध्ये कारण जास्त चेंडू हाताळायला मिळाला नाही किंवा जास्त चेंडू सामोरे आतापर्यंत गेला नाही ऋतिक. सुभाष अनंत पाटील यांच्याकडे पारितोषिक आले सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर मगाशी ज्यांचा मी उल्लेख केला त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे त्यामध्ये आपण विकेट हॅटरी बघतोय सलग 3 चौकार बघतोय 3 षटकार बघतोय मनोज टोंबरे साहेब डॅनी म्हात्रे प्रदीप भाग्यवंत या सर्वांकडून पारितोषिक आहे ते 1,000 रुपयाचं आणि जो फलंदाज अर्धशतक झळकावेल त्यासाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. संदेश गुड लेंथ आहे चेंडू आपण म्हणतो हवेमध्ये चेतेश्वर चेंडूच्या खाली जज करतोय हा ट्रॅप होता शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरना विकेट काढलेली आहे आणि उत्तर दिलं षटकाराने षटकाराचं निश्चिताचं संदेशने आणि काय फलंदाज आपण बघतोय इथे मात्र जो जबरदस्त बॅटिंग करत होता ऋतिकची विकेट काढली आहे आणि निश्चिताचं सेलिब्रेशन बघतोय आपण संदेश आणि पूर्ण टीमचं फलंदाज बाद. ऋतिक पाटील असो बॅक टू द पवेलियन ज्याने षटकार ओव्हर पिच चेंडूवर षटकार मारला होता पण पुढचे शॉर्ट ऑफ लेनचे जे चेंडू होते तो थोडंसं मात्र खेळण्यासाठी अवघड गेले फलंदाज ऋतिकला आणि तिथून मात्र संदेशने काढली विकेट. बॅटिंगसाठी जयेश आलाय जयेश पाटील 5व्या क्रमांकावर 3 फलंदाज बाद झाल्यानंतर बघूया आता मात्र अशा मुवमेंटला अंडर प्रेशर कशाप्रकारे खेळ होईल या दोघांमध्ये. अंतर्लीचे रोशन पाटील यांचं इथे आगमन झालं आहे त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या केंद्रीय मंत्री चषकामध्ये. हवे फ्रॉम द बॉडी हवेमध्ये एक्झिक्यूट केलाय क्षेत्रक्षक नाहीये जवळपास बघा तिथे मात्र चेस तिथे पूर्ण होणार का पण चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर चौकार. जयेश पाटील हातावर वडवलीवाला जो चौकार ठोकतोय शॉर्ट ऑफ लेंथ आहे मिस टाइम फटका क्षेत्रक्षक दूरवर आहे पण दोन खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जाईल मिस टाइम फटका सीमारेषे बाहेर चौकार.
फक्त जयेश पाटीलच्या बॅटमधून, ज्या जयेश पाटीलच्या नावाचा उल्लेख मागच्या गाण्यामध्ये झाला पण तो बैलगाडा शर्यतशी रिलेटेड जयेश पाटील यांचा आवाज होता तो, किंवा त्यांचं नाव होतं. पुढचा चेंडू संदेश ऑटोमॅनचा वापर, हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केलं चेंडूला, थोडंसं लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह निषेधाशेध वापरून बघतो. द्वितीय धनाजी आहे, चेंडू कव्हर केलं तोपर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण बघतोय, धावफलकावरती 40 धावा, 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 40 पत्रा पाणी घेऊन जायचं आहे, ड्रिंक ब्रेक होईल. 3 षटकांचा खेळ झालेला आहे पूर्ण, 13.33 ची गती, 40 धावा धावफलकावर, अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक. आणि याच गतीने जर बॅटिंग झाली तर निश्चितपणे की इथे सुद्धा आपल्याला उपांत्य फेरीची ही दुसरी लढत 80 घरात बघायला मिळेल. संघनायकाने आणि मयूरने अंदाज घेतला की कुठला गोलंदाज इम्पॅक्ट टाकू शकतो किंवा कुठला गोलंदाज इथे मात्र इकॉनॉमिकल ठरू शकतो. साईचं एक षटक 20 धावेंचा विकेटला मिळालं नाही. स्वयंचं एक षटक आपण बघितलं जिथे मात्र खूप चांगली गोलंदाजी केली, 5 धावा खर्च करून 2 विकेट काढल्या. त्यानंतर मागच्या षटकात संदेशने 1 विकेट निश्चित काढली पण धावा खर्च केल्या त्या 15. आणि चौथ्या षटकात फ्रेश गोलंदाज पुन्हा एकदा वापरला आहे नितेश शेलार. तो गोपीनाथजी पाटील यांच्याकडून ऐवाक्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. रेलिंगच्या पलीकडेच तुम्हाला झेल टिपायचा आहे. नितेश समोरच्या एंडने बॉलिंग एंडवर स्ट्राईक केलेलं जयेश पाटील, आतापर्यंत 2 चौकार त्याने आपल्या बॅटने दाखवलेले आहेत. नॉटस्ट्राईक एंडला कमलेश, 3 षटका केल्या, धावसंख्या 40, एकूण 3 गडी बाद. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, मिस टाइम फटका, मिस की युग, क्षेत्रशक तिथे डीप मधून जज करते, चेंडूच्या खाली येते पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. सर्कलच्या किंचित बाहेर 3 धावांचा प्रयत्न सुरू आहे. इथे फेक चुकीच्या एंडला किंवा थोडीशी ऑर्थोडॉक्स होते आपण बघतोय. आणि 3 धावा धावून पूर्ण होत आहेत. दोघांमध्ये कम्युनिकेशन बघा किती स्ट्रॉंग होतं. जणू काय अंदाज होता की चेंडू हा थोडासा वाईडिश येईल, थोडासा ऑर्थोडॉक्स येईल, तसंच झालंय. आणि 3 धावा धावून ना थोडासा नितेश नाराज होतोय त्या ठिकाणी, कारण चेंडू विकेटवर येणं किंवा विकेटच्या स्टंपच्या जवळपास येणं गरजेचं होतं. आणि त्यामुळे इथे अशीच म्हणे की जयेशला जीवदान तर मिळालं. 3 धावसुद्धा कम्प्लीट झाले आहे चेंडूवर, धावसंख्या 43 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला पण आता मात्र बघतोय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, त्यामुळे स्ट्राईक एंडला असेल तो डावखुरा फलंदाज कमलेश. कमलेशसाठी लॉंग ऑन आहे, डीप स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू सरकतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगमध्ये खेळाडू सेट झाला आहे. स्वतः स्वयं खाडे, एक स्वीपर कवर डीप उभा आहे, एक लॉंग ऑफ आहे. ओक करायचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा बाउन्स, चांगला चेंडू आपण बघतो. ऑप्टमच्या थोडासा लेक्स्टमच्या बाहेर आहे चेंडू आणि व्हाईटचा इशारा पंचांनी केला आहे. तसा सहस्रबुद्धे जतीन बुळ्या पंचाच्या भूमिकेत राऊंड विकेट अटॅक करते, बघू शकता. नितेश लेंथ इथे आपण जर बघितली तर चांगली होती पण लेगस्टिकच्या बाहेर चेंडू 44 ऑनसाईडला प्लेस केलाय. साई चेंडूवर पोहोचतोय, बघायचं तिथे मात्र थोडासा मिसफील्ड आणि सरळ चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी.
तो की चेंडू स्क्वेअर लेग मध्ये निघून गेला सीमारेषेच्या बाहेर, धावसंख्या 48। राउंड विकेट इथे पुन्हा आपण बघतोय तेच चित्र जिथे मात्र राउंड विकेट अटॅक करतोय नितेश क्रिसच्या एका कोपऱ्यात ना अँगल करण्याचा प्रयत्न, पण चेंडू लेगस्टिकच्या किंवा लेगस्टिकच्या बाहेर येतो आपण बघतोय त्याचा अटॅक पाहायला मिळतोय। आणि आतापर्यंत या षटकात हा दुसरा वाईड आपण बघतोय 49 जावा लावफल कवर राउंड विकेट एक उजव्या त्याचा गोलंदाज लेफ्ट आर्म बॅट्समनसाठी समोर आपण बघतोय लेगस्टिकवर अटॅक पण क्षेत्राच्या बरोबर समोर आहे आणि इथे मिसफील्ड चुका होत आहेत चेंडू हळू 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 आणि निश्चित म्हणे की आता बघूया पंच यावर काय निर्णय देतात सीमारेषा बाहेर चार धावा गुड डिसिजन। बरोबर खेळाडू समोर उभा होता, हातात चेंडू आला होता पण चेंडू ग्रीप झाला नाही, डायव्हर्ट झाला चेंडू आणि जोपर्यंत पुन्हा तो कव्हर करायला जाईल मी बघू शकतो ऍक्शन रिप्लेमध्ये आणि तो चेंडू हाताला लागून बरोबर बाउंड्री लाईनवर लँड झाला, त्यामुळे हा चौकार ॲड होईल तो वडवली टीमच्या खात्यामध्ये, धावसंख्या 50 अप, धावसंख्या 53 धावा धावफल कव्हर। दोघंही फलंदाज 12 वैयक्तिक खेळत आहेत, जयेश 12 कमलेश 12 फुलटॉस आहे समोर एक्झिक्यूट केला आहे चांगला फटका आपण ऑफर केला बघितला तिथे थोडीशी मिसफील्ड दोन धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि दोन धावा इझिली कम्प्लीट ही ओळख आहे या खेळाडूंची या संघाची बिडी द विकेट तेवढे स्ट्रॉंग आहेत आउटफील्डमध्ये सुद्धा तेवढे स्ट्रॉंग आहेत अप्रतिम क्षेत्ररक्षक आहेत या सर्वातल्या संघातले सर्व खेळाडू आणि बिडी द विकेट आपण बघतोय की दोन्ही फलंदाज वेगवान धावत असताना दोन धावा धावून पूर्ण केल्या आहेत आणि धावसंख्या 55 नितेश आतापर्यंत या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या आहेत। फुलटॉस आहे लीडिंग एज हवीमध्ये चेंडू आणि इझी कॅच आय थिंक तिथे सुशांत होता पुढे सरत होता ना हा तिथे झेल पकडणं इम्पॉर्टंट होतं बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये नितेशचा हा चेंडू राऊंड विकेट लोअर फुलटॉस बॅटवर लीडिंग एज घेतली आणि तुम्ही बघू शकता सुशांतने हा चेंडू की बघा किती इझी कॅच होता आणि त्याच्याकडून झाला तो ड्रॉप जीवदान मिळाले ते कमलेशला धावसंख्येत भर झाली आहे 56 तीन षटकं करा पण 40 धावा बघितल्या होत्या आणि अपेक्षा तीच केली होती की याच ॲव्हरेजने जर बॅटिंग होईल तर 80 आसपास हा संघ पोहोचू शकेल 56 धावा आतापर्यंत या षटकामध्ये 16 धावा आल्या आहेत नितेशच्या दोन चौकार आपण बघितले आता मात्र चेंडू हवेमध्ये लीडिंग एज घेऊन सरळ विकेट कीपर प्रशांतच्या हातामध्ये स्टोर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन गुडलेनचा खूप चांगला वापर केला हलकासा चेंडू स्विंग होतोय आणि बॅटची एज घेऊन जयेशची विकेट घेऊन जातोय तो प्रशांत भोरच्या हातामध्ये अजूनही धक्का लागलाय तो वडवली बी या संघाला। कारण थोड्याच वेळात काही विशेष अतिथींच्या ठिकाणी आगमन होणार आहे त्यामुळे मी विनंती करेन की आमच्या व्यासपीठावरती फक्त आमचे आमंत्रित मान्यवर येतील याची नोंद घ्या। चार षटकाकडे धावसंख्या 56 धावा धावफलकावर शुभम पाटील जो डेथ ओवर स्पेशलिस्ट आहे स्लॉग ओवर मध्ये डेथ ओवर मध्ये चांगली बॅटिंग तो करू शकतो आणि षटक क्रमांक 5 मध्ये कोण तर पुन्हा एकदा स्वयं खाडे त्या स्वयंने सर्वांच्याच भुया उंचावल्यात एक लक्षवेधी भूमिका आपल्या संघासाठी काय स्थिती मात्र निश्चितच पार पाडली। मी मागाशी तोच उल्लेख केला की जर चार षटकामध्ये आपण बघितलं की चार फ्रेंच गोलंदाज पण हा एक नऊ उद्यन्मुख चेहरा नवीन चेहरा याच्याकडनं आपण जर गोलंदाजी आपण बघितली तर 5 धावा खर्च करून 2 विकेट्स काढल्या पण बाकीचे सर्व गोलंदाज आपण बघतोय त्यामध्ये पहिले षटक साई शिलार 20 धावा एकही विकेट नाही नितेशचं एक षटक आपण जे मागचं बघितलं त्या षटकामध्ये त्याने सुद्धा बऱ्याच धावा खर्च केल्या 16 धावा खर्च केला 1 विकेट निश्चित त्याला मिळाली शेवटच्या चेंडूवर आणि त्यामध्ये अजून एक आपण षटक बघितलं जिथे मात्र संदेश 15 धावा खर्च करून 1 विकेट त्याने सुद्धा काढली तर उरलेले 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे 56 धावा धावफलकावर आहेत स्वयं खाडे पुन्हा त्या धावसंख्येला अंकुश लावण्यासाठी बॉलिंग मार्कवर आला आहे स्ट्राईक एंडला कमलेश स्लाइस केलाय पॉईंटमध्ये डीपमध्ये खेळाडू जवळपास कोणी नाहीये चेंडू वेगाने निघून जाईल सीमारेषेबाहेर इंटेलिजन्स स्ट्रोक चौकार
चेंडूचा टप्पा आणि गतीचा खूप चांगला वापर करताना खूप चांगला स्लाइस बघायला मिळाला. आणि मंडप डेकोरेटर्स आमचे कोणी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असाल तर लगेचच आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर्सचे कर्मचारी अवसंग 60 स्वयं खाडे राउंड विकेट पुण्याच्या कमलेशच्या समोर वॉटरमॅन खूप चांगला वापर एकदा तिथे कम्प्लीट केली आहे आणि फक्त एकत्र समाधान मानावं लागतंय ते कमलेशला. बॉटमॅन प्रत्येक खेळाडूकडे आपण बघतोय की खास करून वडवली बी टीमच्याकडे खेळाडूंच्या फलंदाजांमध्ये आपण बघतोय की खूप चांगला आहे स्ट्रॉंग आहे आणि त्याचा निश्चित खूप चांगला वापर इथे करत असताना स्ट्रायकिंगला. आता मात्र नवीन फलंदाज असेल तो शुभम मगाशी उल्लेख केला की स्लॉगवर स्पेशलिस्ट आहे आणि बघा अशा मुवमेंटला तो स्वयंसमोर कशाप्रकारे त्याला फेस करेल. साईच्या जवळ येतोय काहीतरी कानमधून येतोय चर्चा सुरू आहे दोघांमध्ये. एकावधला अनुभव एकावधला नवीन चेहरा डेझर्ट वर्ल्ड क्रिकेटच्या माध्यमातून स्वतःची एक छाप सोडली या खेळाडूने आणि या काळामध्ये निश्चित आपण वरच्या लेवलला आपण याला खेळताना बघू शकता. स्क्रीनवर ही चर्चा जी सुरू होती स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले तुम्हाला बघायला मिळते. 61 चार गडी बाद षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून मी घर बसल्या त्याचबद्दल थेट प्रक्षेपण बघू शकता. फुल टॉस ऑन साईडला प्लेस केलं एक टप्पा घेऊन शतक बरोबर चेंडूच्या खाली येतोय. चेंडू कव्हर करून फेक करेल चिराग तोपर्यंत दोन धाबा इझिली कम्प्लीट. चांगली फिल्डिंग डीप मध्ये चिराग कडून मिड विकेट रिजन मध्ये थांग पसरलं हे कोणी क्रिकेट ग्राउंड. धावा फक्त इथे भरपूर आहेत तुम्हाला जमा करायच्या आहेत त्या गॅपमध्ये खेळून. 63 फुल टॉस उंच गेलाय आणि खूप दूर खूप लांब सुद्धा गेलाय षटकार. ओव्हर द वेस्ट साठी कारण चेंडू फुलटॉस होता बॅट्समनने मात्र स्ट्रॉंगली इथे मात्र अपील केलं. पण बघूया या मुवमेंटला पंच स्वतःहून सांगतात की हा आमचा रिव्ह्यू आम्ही घेतलेला आहे ओव्हर द वेस्ट आहे की नाही ह्या गोष्टी चेक कराव्या लागतील. षटकार तर आलं या 6 धावा तर निश्चितच मिळतील पण बघूया अजून एक एक्स्ट्रा धाव मिळते का. जर एक्स्ट्रा धाव मिळाली तर पुढचा चेंडू फ्री हिट असेल. शुभमने खातं निश्चितच षटकाराने आपल्या अंदाजामध्ये षटकाराने उघडलेलं आहे. फेअर डिलिव्हरी बघू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. हा चेंडू स्वयंचा फुलटॉस निश्चित होता. हो गुड डिसिजन थँक्यू थर्ड अंपायर. बॅट्समॅनची पोझिशन काय सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत. समोर ड्राईव्ह केलाय चिराग पुन्हा त्या ॲक्शनमध्ये येतोय डिपोज येतोय चिथे चेंडू कव्हर करण्यासाठी चेंडू पॉज केलाय फंबल झालं थोडंसं पण 2 धावा इथे मात्र निश्चित मिळतील त्या वडवली संघाला आणि त्याचबरोबर फलंदाज शुभमला. 71 धावा फलकावर इथे सुद्धा आपण बघितलं की षटक हे स्वयंचं थोडंसं महागडं ठरत आहे. एक षटकार एक चौकार 10, 2 डबल, 14 आणि 1 सिंगल म्हणजे 15 धावा आत्तापर्यंत या 5 चेंडूमध्ये आणि संघाची धावसंख्या 71 चार गडी बाद प्रोजेक्टेड स्कोर आपण बघतोय 88 दाखवत आहेत. ऑफस्टंपच्या खूप बाहेर आहे चेंडू पहिल्यांदाच आपण बघतोय की या इनिंगमध्ये व्हाईट चेंडू आता आला तर स्वयंने फलंदाज भरपूर बाहेर आला होता तिथून मात्र हा चेंडू इथे मात्र विकेट काढण्याच्या प्रयत्नामध्ये टाकण्यात आला पण ऑफस्टंपच्या खूपच बाहेर रिटर्न की खूप बाहेर हा चेंडू आणि व्हाईट बॉलचा सिग्नल 72 लॉस ऑफ 4 स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर सुरू आहे आणि शुभम त्यासाठी झालं मैदानावर 6व्या क्रमांकावर बॅटिंगला. ओ उचललाय लांब सुद्धा गेलाय म्हणजे त्यासाठी म्हटलं की स्लॉगर स्पेशलिस्ट हा खेळाडू आणि चेंडू सीमा बदेशच्या बाहेर षटकार.
नवी मुंबई से आदरणीय लीलाजी सोनावणे साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालं. केंद्रीय मंत्री चषक 2023 खोणीचा क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पूर्णपणे ब्लाइंड झाला होता इथे फटका खेळत असताना शुभम, पण रिझल्ट चांगला आहे. बघू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पूर्णपणे ब्लाइंड झाला, डोळे झाकून घेतले होते, पण फटका मात्र देऊन जाईल तो अर्धा डझन धावा षटकार. आणि त्यामुळेच की आपण बघतोय की या षटकात तब्बल 22 धावा पाहायला मिळत आहेत त्या स्वयंच्या. पहिलं षटक निश्चित खूप चांगलं होतं, स्वयंचं 5 धावा खर्च करून त्याने 2 विकेट काढल्या होत्या, पण स्लॉग ओवर आहे, डेथ ओवर आहे, अशा मुवमेंटला या हाणामारी या गोष्टी आपण आवर्जून बघतो. आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये निश्चित प्रयत्न असेल तो वडवली बी संघाचा की जास्तीत जास्त धावा कुटण्याचा. मागच्या सामन्यात आपण बघितलं की तब्बल 83 धावा 84 धावा संघाचा पाठलाग झाला नाही तन्वी 11 वाकळून या संघाकडून. पण इथे मात्र बघूया की या निर्णायक षटकामध्ये अजून किती धावा इथे ॲड करेल तो कमलेश आणि शुभम आपल्या संघाच्या अकाउंटमध्ये. चेक थोड्याच वेळात शिवमलंगड क्रिकेट असोसिएशनच्या सन्माननीय अध्यक्ष कार्यसम्राट नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख महेशजी गायकवाड साहेबांचं नुकतंच आगमन होणार आहे, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. केंद्रीय मंत्री चषक 2023 मध्ये संदेश 6 चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर, प्रसाद सहस्त्रबुद्धे सिग्नल करतात आमच्या गुणसंख्या लेखकाला. वाईट बॉल आकाश मायासोबत आमचे जे ऑफिशियल स्कोर आहे त्या स्पर्धेमध्ये धावसंख्या 79. ओ व्हॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, अँड व्हॉट अ शॉट इज दॅट, ट्रेडमार्क शॉट फ्रॉम कमलेश, षटकार. मला हर्षदकडनं कळतंय की 96 धावा आतापर्यंत या स्पर्धेतला उच्चांक आहे, तर मागच्या सेमीफायनलचा उच्चांक इथे मोडीत काढला असं मी म्हणेन आणि नवीन उच्चांक इथे प्रस्थापित केला. पण बघा त्या स्पर्धेतला उच्चांक इथे वडवली बी संघ मोडीत काढणार का, जो उसरगर संघाच्या नावावर आहे. 96 धावा, एक वाईट, एक षटकार आतापर्यंत या षटकात आले, त्या 7 धावा, एकूण धावसंख्या 85. 4 गणाच्या मुंबईमध्ये दोन्ही चांगल्या टचमध्ये आहेत बॅट्समन. कमलेश स्ट्रायकिंग एंडला हा चेंडू पण बघूया, जागा चेंज केली, पण आपण बघतोय की गोलंदाजी तीच आहे. लेगस्टिकच्या आता मात्र बाहेर आहे चेंडू आणि आपण बघतोय की वाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. पायाच्या मागून एस टी वाकवण्याचा प्रयत्न हलकासा बाजून घेऊन निघून गेलाय आणि धावसंख्या 86. पुन्हा ते चित्र, दबाव, प्रेशर, सेमीफायनलचा प्रेशर, उपांत्य फेरीचा प्रेशर. संदेशवर षटकार, आतापर्यंत 3 वाईड, 9 धावा, आतापर्यंत एकच चेंडू लिगली टाकलाय तो संदेशने आणि 9 धावा त्याने खर्च केले आहेत. पुन्हा एकदा राऊंड विकेट 20 मध्ये अजून एक चांगला फटका बघायचा. पॅरलल स्ट्रोक आहे, क्षेत्रक्षेत्र तिथे आहे, प्रयत्न चांगला होता चिरागचा, पण त्याच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर फ्लाय होतोय चेंडू, षटकार. हा चेंडू धनाजी चेंडूच्या खाली जज करतोय आणि जजमेंट चांगलाय. ओ अप्रतिम फिनिश, अप्रतिम फिनिश, चांगला शेल फिनिश केलं डीप मध्ये धनाजीने आणि फलंदाज बाद होतोय तो कमलेश. केला होता फटका बनवला होता, पण धनाजी त्याच ठिकाणी बरोबर त्या झेलच्या प्रतीक्षेमध्ये होता आणि काय फिनिश केला जेल बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये.
डीप मध्ये जजमेंट बघा त्या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी जजमेंट आपण घेऊ शकत नाही. थोडंसं घरंगळत असा एरिया आपण बघतोय की तिथे चेंडू वेगाने येऊ शकतो, पण अप्रतिम झेल फ्रॉम धनाजी शेलार. 93 वर 5 गडी बाद लीडिंग एज मध्ये चेंडू, इथे मात्र पूर्णपणे बीट केलाय आणि चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषेच्या बाहेर चौकार. साई आपण बघतोय, साई शेलार दोन्ही हाताची गडी करून या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने बघतोय आणि उच्चांक गाठला असं मी म्हणेन. रेकॉर्ड ब्रेक केला उसरगर संघाचा, नवीन रेकॉर्ड इस्टॅब्लिश केलाय 97 फ्रॉम टीम वडवली बी. बघायचं 100 गाठणार का, कारण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत ते वडवली बी संघासाठी. स्ट्रायकेडला आपण बघतोय विकास आलाय, चौकरने खातं उघडलंय, चेंडू जास्त राईज झाला होता बॅटची एज घेऊन. पुढचा चेंडू हो चांगला बाउन्स केलाय चेंडूला, संधी रनआउटची आणि ते मात्र फलंदाज बाद होईल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल ती विकासला आणि बाद होते फलंदाज. अजून एक 6वा धक्का लागतो मैदानावर तो वडवली बी या संघाला. चेंडूच्या खाली जज करतोय, झेल सोडणार नाही, जजमेंट चांगलंय. डीप मध्ये खूप चांगला क्षेत्रक्षक आहे खंबरपाडा संघाचा, टिपतोय तो अजून एक झेल आणि 8वा गडी. रेलिंगवर जीत, तुझ्या बाजूची परीक्षा घ्या, त्यांना सुद्धा रिक्वेस्ट कर की प्रेयर रेलिंगवर जास्त जोर देऊ नका, थोडीशी वीक आहे ती रेलिंग, सगळेजण खाली कोसळेल, तुम्हालाच इजा होऊ शकते. तर 97 for 7 एक चांगली टोटल इथे बघायला मिळते. बॅटिंग आपण बघूया, विशाल 20 धाव्यांचं योगदान 7 चेंडूमध्ये, ऋतिक 7 धावा करू शकला 4 चेंडूमध्ये, आकाश खूप लवकर तंबूत परतला, पण कमलेशचं कौतुक करावं लागेल 12 चेंडूमध्ये 32 धावांची एक वादळी खेळी. त्यानंतर जयेश 5 चेंडूमध्ये 12 धावा, शुभम चांगला खेळला 5 चेंडूमध्ये 16 धावा आणि विकास एक चौकार मारला त्याच्या बॅटमध्ये आपण बघितला, 2 चेंडू 4 धावा. आणि या सर्वांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे 7 गड्यांच्या मोहल्ल्यामध्ये आपण 97 धावा बघितल्या धावफलकावर. बोलिंग अनालिसिस आपण बघूया, साई शेलार मगाशी तेच उल्लेख केला की स्वयंखाडेचं एकमेव षटक जे आपण दुसरं बघितलं ते सोडून बाकीचं सर्वांना म्हटलं भरपूर मार पडलेला आहे असं मी म्हणेन. साई शेलार एक षटक 20 धावा, त्यानंतर स्वयं आपण बघतोय 2 षटक 27 धावा, 2 विकेटसुद्धा काढल्या 13.5 एनॉल इकॉनॉमीने. त्यानंतर संदेश 2 षटकं 34 धावा त्याने खर्च केली, 3 विकेट त्याने काढल्या आणि 17.5 इकॉनॉमी आपण बघायला मिळाली. नितेशचं एक षटक 16 धाव्यांचं आणि याचमुळे की काय आपण बघतोय की मोठी धावसंख्या वडवली बी संघ उभारू शकला, 97 7 गडी बाद आणि 98 धावसंख्येचं लक्ष.
ऋतिकाला पावर लागला हा बॉल अपील के लिए उंची जास्त आहे असं दिसतंय अंपायरचा सिग्नल येतो लेग बाय एक्स्ट्रा रन मिळेल अवांतर स्वरूपात टीमची धावसंख्या 14 लक्ष या मॅच मध्ये 98 धावांचं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एसएससीसी या टीमची थोडीशी डळमळीत सुरुवात राहिली त्याच्यानंतर 3 चौकार मारले सुशांतने परंतु नितेशच्या बॅटमधून धावा पाहिजे त्या टीमला एक स्टार्ट पाहिजे त्यावेळेला मधल्या फळीमध्ये साई शेलार अटॅकिंग क्रिकेट खेळू शकतात चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फ्रंट लेगला थोडस वेगळं केलं आणि इथे सरळ जातो बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात एक निर्धाव चेंडू होते ऋतिकचा धावा येताना दिसत नाहीये दबाव खांबालपणा या टीमवर चांगला फटका बॅकफुटला जात असताना डीप मध्ये स्वीपर कव्हर आहे फक्त सिंगल तिथे मिळेल एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 चेक उद्योगपती निलेशजी रसाळ साहेब यांनाही मी विनंती करेन की आपण आमच्या व्यापी डायस वरती येऊन आसन ग्रहण करा केंद्रीय मंत्री चषक 2023 मध्ये आपलंही सहर्ष स्वागत 15 धावा फलकावर आहेत इनसाइड आउट खेळायचंय चांगला फटका इथे सजवत असताना सपोर्ट डाऊन दी ग्राउंड डीप मध्ये फिल्डर येतोय बॉल रोकला धावा वाचवल्यात एक असेच राहिले चेंज द गेम वडवली ब या संघाची 2 धावा मिळतील नितेशला टीमची धावसंख्या 17 सेकंड ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर 98 धावा करायचे आहेत क्रिकेटचा खेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे इथूनही धडाक्यात पुनरागमन खांबालपाडा संघ करू शकतो फक्त नितेशची बॅट चालली पाहिजे बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न हवे येत आहे डीप मध्ये फिल्डर येतोय झेल खाली झेल टिपलाय फलंदाज नितेश आउट पहिला धक्का खांबालपाडा टीमला जिथे आगमन झालंय आणि इतर सर्वच मान्यवर आपलं सर्वांचं या केंद्रीय मंत्री चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत नवीन फलंदाज साई शेलार नितेश शेलार बाद झाल्यानंतर शेवटचा बॉल शेवटचा बॉल या षटकातला साई शेलार फेस करत असताना दिसेल आज क्वार्टर फायनलमध्ये पहिल्या 3 बॉल फेस करत असताना 3 षटकार मारले होते आणि आल्या आल्या कव्हर्सला बॉल उडवलाय डीप मध्ये फिल्डर येतोय झेल होईल असं वाटतंय आणि डीप मध्ये कमलेश आहे चूक होणार नाही झेल टिपलाय साई शेलार बाद त्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात एक लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल एक डबल आणि महत्वाचे 2 धक्के देत असताना अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर गेला हा फटका खेळत असताना साई शेलार आणि त्याचमुळे एक चांगला झेल कमलेश पाटीलचा डीप मध्ये खांबालपाडा संघ थोडासा बॅकफुटवर नवीन फलंदाज मयूर मोठे
कमलेश गोलंदाजीसाठी। पहिला स्लोअर वन आहे कमलेशचा, पिक केलाय, चांगला फटका, बॉलला पाठवलाय सुशांतने बाउंड्रीच्या बाहेर, येतोय षटकार। षटकाराने केली आहे मैदानामध्ये सुशांत, एक टाक लढतोय या मॅच मध्ये, 19 धावा केल्यात त्याने 6 बॉल मध्ये। वेगवान बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर आहे 30 वर्तुळात, नाही मिळणार धाव। एक एक बॉलला जेवढे डॉट बॉल येतील तेवढा जास्त दबाव येईल कमालपाडाच्या संघावर। कमालपाडा टीमच्या समोर लक्ष देखील एक बलाढ्य, 98 धावा चेस करायचे आहे त्या टीमला। सुरुवात थोडीशी डळमळीत राहिली होती चेंज द गेम वडवलीची, परंतु त्याच्यानंतर चांगली फलंदाजी ते करत राहिल्याने एक मोठी धावसंख्या त्याने उभारली। आज खराब क्षेत्ररक्षण केलं कमालपाडाच्या टीमने। कमलेशचा एक सोपा झेल सोडला आणि ते कॉमेंट्री बॉक्सच्या वरून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे। सुशांतच्या बॅटमधून आणखीन एक षटकार। कधी नाद करू नका, ते जास्त घातक असतात। आणि मैदानामध्ये सुशांत आहे, नावा शांतता आहे, त्याच्या बॅटमधून येतात मोठमोठे फटके। या ओव्हरमध्ये 2 षटकार त्याने मारलेत। आलाय मॅच बॉल आहे आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 29 रन। हळूहळू प्रेक्षक वाढतायत, मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। केंद्रीय मंत्री चषक 2023 आज स्पर्धेचा अंतिम दिवस, ग्रँड फिनाले। बॉल सोडून दिला, अंपायरचा सिग्नल येतोय, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल। अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते, हा दबाव आहे त्या 2 षटकाराचा। टीमची धावसंख्या 30। मनोजजी ठोंबरे, श्री डॅनी अशोक म्हात्रे, प्रदीप अंकुश भाग्यवंत, या स्पर्धेचे आयोजक सहआयोजक श्री गणेश क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ कोणी, ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे। 6 षटकांचे सामने आज सर्वच प्रेक्षकांनी पाहिलेत। पुन्हा एकदा हा बॉल आउटसाइड द ऑप्शन, खराब लाईन, अंपायरचा सिग्नल वाईट। जोपर्यंत मैदानामध्ये सुशांत आहे गोलंदाजावर दबाव राहील। चेक आदरणीय शाखा प्रमुख अंतरलीचे अनिलजी पाटील साहेब यांच्यासाठी कडे नुकतंच आगमन झालंय। आपलं केंद्रीय मंत्री चषक 2023 कोणीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। 2 षटकार, 2 व्हाईट बॉल, 14 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत। कमलेश थोडासा महागडा ठरतोय, चांगली बॅटिंग सुशांतची, 25 धावांवर पोहोचलाय वैयक्तिक। आणि जर SSCCला या धावा चेस करायच्या असतील तर एखाद्या बॅटरकडून आक्रमक अर्धशतक पाहिजे या टीमला। पुढे सरसवलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर धावत आहे, 2 येत आहेत, झेल होण्याची शक्यता आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय। फिल्डर होता रुपेश पाटील उर्फ मोगली, फलंदाज बाद। केंद्रीय मंत्री चषक 2023 कोणीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलंही सहर्ष स्वागत।
नवीन फलंदाज धनाजी शेलार, चांगली फिल्डिंग केली होती धनाजी शेलार यांनी पहिल्या डावामध्ये। आता बॅटिंग करावी लागेल, अनुभव आहे धनाजी शेलार यांच्याकडे, परंतु तेवढा दर्जेदार झेल तिथे टिपलाय रुपेशने। धावत जाऊन स्वतःला स्ट्रेच करत असताना सुशांतची खेळी संपली आहे। धनाजी नवीन फलंदाज, कमलेश धनाजी साठी, धनाजी ने आलेल्या आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय नो मॅन्स लँड मध्ये। बॉल पडेल तोपर्यंत एकेरी धाव मिळते, खाते उघडले धनाजीचं, टीमची धाव संख्या 32, 98 पाठलाग, शेवटचा चेंडू शिल्लक। थोडासा एकतर्फा सामना रंगतोय, याच्यामध्ये आक्रमण करावं लागेल, प्रत्येक बॉलला मोठा हिट मारावा लागेल। खांबालपाडा टीमचा विचार केला तर का लक्ष 98 आहे। शेवटचा बॉल, शेवटचा बॉल शॉर्ट कव्हरला, ओव्हरची समाप्ती, ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 झालेत, 18 बॉल मध्ये 66 धावांची आवश्यकता टीम खांबालपाडाला, आणि आता वेळ झाली ड्रिंक्स ब्रेकची, 18 बॉल 66 धावा। शिवलंगड क्रिकेट असोसिएशनच्या सन्माननीय अध्यक्ष, शिवसेना शहर प्रमुख, माजी स्थायी समिती सदस्य आणि कार्य सम्राट नगरसेवक, संवेदनशील प्रामाणिक आणि मतदार संघाच्या विकासासाठी आग्रह असणारा एक आदर्श नेता, मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या वतीने जनसामान्यांचा गोर गरिबांचा आखेला धावणारा हा एक आदर्श नेता म्हणजे आपला नगरसेवक महेश गायकवाड साहेबांसाठी काही सन्मान करण्यात येईल। मी दादांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। या स्पर्धेचे लाडके शिल्पकार ज्ञानीदादा मात्रे, मनोजी ठोंबरे आणि प्रदीपजी भाग्यवंत यांचा शुभ हस्ते आपण महेश गायकवाड साहेबांसाठी आणि यथोचित सन्मान करत आहोत। केंद्रीय मंत्री चषक 2023 या क्रीडा स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती, आपलं मनपूर्वक आभार। क्रिकेटवरती अतोनात प्रेम असलेले व्यक्तिमत्व आज या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळालं। थँक्यू सो मच दादा। या त्याचबरोबर उद्योगपती निलेशजी रसाळ साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। मी त्यांनाही विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। निलेशजी रसाळ साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होईल, आणि त्याचबरोबर युवा सेना अधिकारी श्रीमान बंडीदादा गायकवाड यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। आपणास विनंती असेल आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। त्याचबरोबर शिवाजी भाग्यवंत साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। मी आपणास विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। श्रीमान शिवाजी भाग्यवंत साहेब आणि या सन्मानाबरोबरच जाऊयात आपण लगेचच या मॅचच्या दिशेने। इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स। थँक्यू ऋतिक आहे गोलंदाजीवर आणि त्याचा बॉल चांगला टर्न केलाय, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, धावा मिळतील 4, येतोय चौकार। बॅटमधून चौकार, टीमची धाव संख्या 37, 37 धावा। चांगला फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर, क्षेत्ररक्षक आहे
एकच धाव मिळेल धनाजी यांना. टीमची धाव संख्या 38. चौथ षटक सध्या सुरू आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. या अगोदरच आईगाव देवी खार्डी हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो त्यांच्या विरोधात खेळताना दिसेल. 150,000 पारितोषिक. स्लोअर वन रिव्हर्स स्वीप मारलाय, बॉल चालला गॅप मध्ये, थर्ड मॅनला येतोय चौकार. त्या टीमची धावसंख्या 42. मयूर मोठे स्ट्रायकिंग एंडला, यावेळेला बाउन्स चांगला घेतला, उसळी चांगली घेतली या बॉलने. लेंथ बॉल हिट करत असताना चांगल्या टप्प्यावर रितिक गोलंदाजी मध्ये. चौथे षटक सध्या सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 42. थोडासा पिछाडीवर चाललाय एसएससीचा कमालपाडा संघ, कारण रिक्वायर रन रेट 25 वर पोहोचलाय. प्रत्येक ओव्हरमध्ये 25 जास्त धावा कराव्या लागतील. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आई गावदेवी खार्डी या सर्व संघाचे खेळाडू 5 आतमध्ये तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहायचे. आयोजकांनी तशी माहिती दिली. आई गावदेवी खार्डी संघाचे सर्व खेळाडू कॅप्टन सह तुम्हाला आमच्या मुख्य स्टेजच्या समोर येऊन उपस्थित राहायचे. तर स्वतःला क्रॅम केलं फलंदाजाने, जास्त शफल झाला आउटसाइड ऑफ स्टंप. टाकण्यासाठी 12 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 56 धावा, 28 रिक्वायर रन रेट प्रत्येक ओव्हर मध्ये. प्रत्येक ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 4 षटकार मारावे लागतील कमीत कमी. पहिलाच बॉल ऑन साइडला, एक धाव इथे मिळेल. लॉंग ऑन मध्ये सिंगल ने स्ट्राइक रोटेट, धनाजी यांच्या खात्यामध्ये 1. टीमची धावसंख्या 43. नवीन फलंदाज संदेश शुभम 5 ओव्हर मध्ये. सत्तावन अजूनही करायचे आहेत. बॉल अवेत आहे, फिल्डर येतोय झेल खाली. झेल होण्याची शक्यता आणि आणखीन एक झेल बाद, फलंदाज आउट. देवी खार्डी टीमच्या कॅप्टनला आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, लगेचच तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचंय. फायनल कॉल आहे गावदेवी खार्डी टीम. 5 षटक. नवीन फलंदाज हेमंत ठाकूर. आता थोडासा एकतर्फा सामना इथे रंगत असताना पकड मजबूत आहे या मॅच मध्ये टीम चेंज द गेम वडवलीची. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी मॅच मध्ये खेळत असताना. ऑन साइडला फटका आहे डीप मध्ये, लॉंग ऑन सिंगल मिळेल. ऋतिक कडे बॉल जाईल. शुभम या ओव्हर मध्ये 9 बॉलची औपचारिकता आता म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने खेळलाय कांबलपाड्याचा संघ, 44 धावा त्यांनी केल्यात.
आणि हा येतोय षटकार. प्रेक्षकाने झेल टिपला त्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक असेल आयोजकांच्या वतीने. सेमी फायनल ची मॅच, परंतु सध्या वरचढ आहे पूर्णपणे संघ चंद्रकांत स्मृती. इलेव्हन चेंज द गेम वडवली बी, सहा चेंडू आणि 48 धावांचं लक्ष. 50 धावा केल्यात 10 सरासरीने खामालपाड्याच्या संघाने. सेमी फायनल मध्ये 98 लक्ष्याचा पाठलाग करत असताना बॉल हवे सुटता धावतोय गोलंदाज अनिल, बॉल पर्यंत पोहोचणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट. 46 धावांची आवश्यकता, 5 चेंडूचा काही शेष. ऐगाव देवी खार्डी टीमचे सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्हाला यायचंय. पाच बॉल आणि 46 धावा. स्लोअर वन चा वापर, अंपायरचा सिग्नल करा, ब्लाइंड व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन. पाच चेंडू 45. सामना समाप्तीच्या मार्गावर. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेटला, सिंगल इथे मिळेल. सिंगल नंतर आता फक्त औपचारिकता राहिली आहे. थाटात फायनल मध्ये प्रवेश करेल चेंज द गेम वडवली ब. चंद्रकांत स्मृती 11 आणि ते खेळताना दिसतील ऐगाव देवी खार्डीच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन. षटकार आलाय, टीमची धावसंख्या 60. पुन्हा एकदा स्लोअर वन, आणखीन एक चांगला ड्राईव्ह इथे समोर डीप मध्ये. फिल्डर आहे, एकच धाव मिळेल. 2 बॉल आणि 37 धावा. मागचा सामना 38 धावांनी जिंकलाय. सेमी फायनल नंबर 1 आणि सेकंड सेमी फायनलचा सामना देखील थोडासा एकतर्फाच रंगलाय. आता फक्त औपचारिकता आहे. 2 बॉल 37. शेवटचा बॉल, 1 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. आणि हा सामना इथे 35 धावांनी जिंकला. अभिनंदन. फायनल मॅच मध्ये आता इथे संघ खेळताना दिसतील स्वर्गीय चंद्रकांत स्मृती 11 चेंज द गेम वडवली बी, आणि त्यांच्या विरुद्ध ऐगाव देवी खार्डी मध्ये रंगेल हा सामना. मॅच समरी पहा.